जीवन सुखदायी संपन्नदायी समृद्धीने परिपूर्ण बनण्यासाठी उत्तर भारतीय समाजाच्या वतीने छठ पूजा केली जाते. त्या पार्श्वभूमीवर सुकापूर भारतीय जनता पार्टी आणि उत्तर भारतीय सेलच्या वतीने सुकापूरमधील गणेश विसर्जन घाटाजवळ छठ पूजेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून उत्तर भारतीय बांधवांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या ठिकाणी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी भेट देत छठ पूजेच्या शुभेच्छा देत प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. या कार्यक्रमावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, सुकापूरच्या सरपंच योगिता भगत, उपसरपंच दिनेश भगत, सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, महेश पाटील, महेश केणी, ज्ञानेश्वर पाटील, राजेश पाटील, अशोक पाटील, चेतन केणी, भाजपचे उत्तर भारतीय तालुका अध्यक्ष मंतलाल शर्मा, सुकापूर अध्यक्ष नितीश शर्मा, उत्तर भारतीय महिला तालुका अध्यक्ष ममता जयस्वाल, ज्योतिषलाल यादव, संजय मिश्रा, जेपी शर्मा, आशा शर्मा, बलवंत शर्मा, सुरेश शर्मा, जगदीश शर्मा, दीना शर्मा, अंतलाल शर्मा, अनिल शर्मा, रामबदन चौहान, शैलेश चौहान, गायत्री मिश्रा, आशीर्वाद मिश्रा, सत्यदेव सारोज, यश शर्मा, प्रिन्स शर्मा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी संजय मिश्रा, जगन्नाथ मिश्रा, प्रमिमा चौहान, अनूप मिश्रा, आशीर्वाद मिश्रा, राम अवतार राजभर, अनिल प्रजापती, मंडू पटेल, सागरभाई, राजूभाई, राहुलभाई, विशाल यादव, राजेश राजभर, आशा शास्त्री, मृदुल शर्मा, सुरेश शर्मा, सुरेश राजभर, संदीप मुदल, सुभाष चौहान, रमेश चौहान, महेंद्र राजभर, मनोज राजभर, महेंद्र राजभर, महेश राजभर, राम गवन, रमेश राजभर, बबलू राजभर, मुन्ना राजभर, विजय राजभर यांच्यासह अनेक समाज बांधवांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. दरम्यान भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी नवीन पनवेल येथील आदई तलावाजवळ श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विचार मंच आणि छठ पूजा सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित छठ पूजेला भेट देत शुभेच्छा दिल्या.